मागील निवडणुकीत काही मतांच्या फरकाने पराभूत झालो असलो तरी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी नेहमीच अग्रेसर राहिलो आंदोलने केली आणि यापुढेही आपले अनेक प्रलंबित प्रश्न सोडवायचे आहेत यासाठी मला आपण प्रचंड मताने निवडून द्यावे असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे कोकण शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी खोपोली येथे आवाहन केले ज्ञानेश्वर म्हात्रे हे कोकण दौऱ्यावर असून त्यांनी आज खोपोली येथे के एम सी महाविद्यालय जनता महाविद्यालय शिशु मंदिर तसे सह्याद्री विद्यालय या ठिकाणी भेट देऊन शिक्षकांशी संवाद साधला व निवडून देण्याविषयी आवाहन केले या प्रचार दौऱ्यात त्यांच्या समवेत पनवेलचे माजी नगराध्यक्ष तथा खोपोली प्रभारी सुनील घरत बदलापूरचे नगरसेवक प्रकाश मरगज व त्यांचे अनेक कार्यकर्ते तसेच खोपोली भाजप सरचिटणीस हेमंत नांदे प्रमोद पिंगळे जिल्हा कामगार समन्वय सूर्यकांत देशमुख वैद्यकीय सेलचे डॉक्टर बबन नारगोजे माजी शहराध्यक्ष अध्यक्ष विजय तेंडुलकर महिला आघाडीच्या सरचिटणीस अश्विनी अत्रे शहर सरचिटणीस गोपाळ बावसकर संजय म्हात्रे हिम्मतराव मोरे त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष संदीप पाटील कार्यकर्ते राहुल गायकवाड व इतर अनेक कार्यकर्ते या प्रचार दौऱ्यात उपस्थित होते आपल्या प्रचार दौऱ्यात शिक्षकांचा मिळणारा प्रतिसाद त्यामुळे आपल्या विजयाची खात्री असल्याचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी बोलताना सांगितले तसेच आपल्या प्रचारासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रिंगणात उतरणार असल्याचे नमूद केले आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट